आज आपली धरण मानली सगळ्यात सगळ्यात पाणी गोळा केलं आपण ते होत्या पडणाऱ्या पाण्या 10%, त्यामुळे टंचाई आहे. 2025 आपल्याला पाणी आणणार आहे 195.92 मिलियन हेक्टर मीटर, ते होतं 15.49%. आज आपण 10% मिळणार होतोय, म्हणून 15% आपल्याला कळेल भीषण वाईट संधी योग घातलेली आहे. हे अशी आहे आज भारतामध्ये ग्रामीण भागाची स्थिती आहे. टँकर चालू आहे, विरीत पाणी नाही आहे, विहिरी खोल कोरड्या पडल्या आहेत आणि ट्यूबवेल पाणी आटलं आहे. ही आजची ग्रामीण भागाची समस्या आहे. इफ इट अवॉइडेबल हे सगळं शक्य आहे का टाळणं? पण मी पोलीस खाना म्हणतो की कम्प्लीट फिलॅप एका विषयी आपण खबर चेली करत असतो. प्रत्येक शेताला आपण दुकान पिकायला पाहिजे तो पाणी आपल्याकडे आहे. आधी पाठ्यामध्ये लिहिला आणि काम सुरू झालं, 10 वर्ष काम केलं आपण, त्याचा वेगळा समोर दाखवतो मी. महाराष्ट्राला जिओलॉजी ऑफ इंडिया अंडर द स्टडी ऑफ द जिओलॉजी ऑफ इंडिया इन महाराष्ट्र चिमना टून एनी वॉटर कमी वाटर. कारण जिओलॉजी मध्ये पाणी मिळतं, कोणता दगड आहे, कोणती माती आहे, त्याचे काय गुणधर्म आहे, त्याचा अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं जल खुंडाला काम करता उपयोगी नाही म्हणून मी याचा पहिला अभ्यास केलेला आहे. 82% एरिया ही कव्हर पाहिजे एकर पाणी महाराष्ट्रात. नंतर नॉर्थ महाराष्ट्र कापी पुढे गाड प्रदेश आहे, हा 1000 फूट माती लागते, दगड लागत नाही ते. आणि इस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र नागपूर एरिया त्यांनी मिठापासून ठेवा, तिथे आजून टंचाई आहे. तिन्ही आता आपण अभ्यास केल्याशिवाय वॉटर कमी कुठले काम करणे शक्य नाही असा मी या निश्चिताने आलेलो आहे. आपल्याला 3 गोष्टी महत्व झाल्या. पाणी टंचाई का झाली? पावसामध्ये 3 बदल झाले गेल्या 30 वर्षांमध्ये. माझ्या लहानपणी रोज पाऊस पडायचा, आता रोज पाऊस पडत नाही. आता एखादी धुरात पाऊस पडतो, लगेच पाऊस जातो. हेवी रेनफॉल 20 रेनफॉल 78% पाऊस पडला 13 दिवसात, 63% पाऊस पडला 10 दिवसात. अशा लक्षामध्ये हेवी रेनफॉल इज शॉर्ट ड्युरेशन, इतका धुरा पाणी येतं लगेच पाऊस जातं. दुसरा बदल झाला पावसामध्ये, हा जो धुरात पाऊस पडतो दॅट इज अनिवनली डिस्ट्रीब्युटेड, इथे पडतो तिथे पडत नाही. अगदी विनोद करायचं म्हटलं तर बऱ्याच एका शिंगावर पाऊस दुसऱ्या शिंगावर टिपूस नाही, त्याचा बदल हा झालेला आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे. तिसरा बदल झाला असा की आपण हँडवॉक काढला 10 वर्षाचा रेनफॉलचा, तो व्हेरी येतो आहे, तो दुष्काळ आहे, कमी पाऊस आहे, महापूर आहे. हे तिन्ही बदल आपल्याला स्वीकारवातील आपण बदलू शकत नाही, आपण बदलले पाहिजे आणि वडिलांना काम केलं. चौथी गोष्ट आपण याचा अभ्यास करणे जीवनाचा अभ्यास केला नाही कुठल्याच काम करताना. आणि पाचवी गोष्ट झाली आहे की जंगल कटाईमुळे ड्यू टू डिफॉरेस्टेशन ऑल फ्लिट हॅज कम टू द स्ट्रीम अँड बिकेम शॅलो अँड हार्डन. इतकं कडक झालंय की पाणी थांबून जात नाहीये, बिकेम इम्पॉर्टंट. आणि त्यामुळे या बाजूला अभ्यास केला, शुक्र काम केलं. वाय रिव्हर डू नॉट फ्लो वेन द जनरल वॉटर टेबल इज बिलो द रिव्हर बेड ऑफ नाला बेड. रिव्हर विल नॉट फ्लो, नाला विल नॉट फ्लो. नाल्याच्या बेड तळाच्या खाली जर पाणी गेलं, खाली खूप खाली गेलं आणि नाला कोरडा राहिला, ते ही टंचाईचं मुख्य कारण आहे. आता नद्या का वाहतात? हा हे पाणी वर आणलं, पण नाला वर पाणी आणलं, जमीन नाला पाणी येते आणि नाला वाहतो. नाला बारमाही असणं हे सगळ्या समस्येला उत्तर आहे. आजची जी समस्या आपल्याकडे त्याचं उत्तर आहे. आणि वॉट इज शिरको पॅटर्न नाव? इथे शिरको पॅटर्न इथे पांडव क्षेत्र आहे, ज्यामध्ये आम्ही टॉप टू बॉटम माथा ते पाहता उगम ते संघ लहान लहान बंधारे बांधले आहे. त्याच्यानंतर ते बंधारे 1/2 किलोमीटर पर्यंत खोदलेले आहे. वायडिंग टिप्पणी 500 मीटर लांबीचा झाला, 20 मीटर रुंद केला, कमीत कमी 6 मीटर खोल केला, जास्त जास्त 15 मीटर खोल केला. अशा प्रकारचे काम प्रत्येक वाटून प्रत्येक लघु पाणी क्षेत्र म्हणजे मिनी वाटरने काम केलेलं आहे आणि पाणी भरून गेलं आहे. अशा प्रकारचं काम केलेलं वाटर क्षेत्र पाणी भरेल आणि एका बंधाऱ्यात कमीत कमी 5 कोटी लिटर आणि कमाल 15 कोटी थांबवल्याने अक्षरपूर तालुक्यात. हाऊ वर्क इज कॅरी पहिल्या गावाची मीटिंग घेतो का दाखवतो ना, नंतर कोणी फट गोळा करतो आणि गावाला हँडल करतो आणि पोस्ट पुढे कोणी रिपोर्ट तयार करतो. तिघा लेअर पाणी खाली जाऊ देत नाही आणि खाली पाहिजे लेअर पाणी मिळत नाही, मग त्याला खोल केला आणि हॉटेल आहे पाणी त्याची मागे नोकरी केले तुझ्या नाव दिले एनजीओ प्राप्ती म्हणजे वाटर कन्झर्वेशन. हे बंधारे बांधले आहे, शूटिंग दाखवतो थोडक्यात. हा बंधाऱ्यामध्ये 34 फूट खोल आहे आणि पाणी थांबलाय 36 कोटी लिटर. टोटल स्टोरेजला तुम्ही घ्या की 36 क्रोर लिटर. लास्ट इयर युअर कन्स्ट्रक्ट दिली आहे इन 1 विलेज यार 5 फाईव्ह.
इवन डॅन्स ऑल द स्टुडिओ ऑफ डॅन्स रिक्वायर्ड. हा जो बंधन आहे आज लोकांना वापरला आहे ओनली बीसीसी सातपूर खोल आहे पाणी बिजिने डेक्कन मिसळ आहे आणि याच्यामध्ये पाणी थांबल्या जवळपास आज 15 मीटर आणि खाली थांबले आहे 12 मीटर. एकाच गावात 5 बंधारे बांधले एकाच गावात त्या 5 वर्ष भेटलेले आहेत फॉरेवर इरिगेशन भेटलंय आणि त्याच्या पण भेटलंय फॉरेवर. इथे आता 80% भाग आहे ऑन ग्राउंड. हे जून मधलं शाश्वत पीक आहे. आमच्याकडे 15 मिनिटात कापून जातो 75% ग्राउंडवर जून पाऊस जुलैपेक्षा जून मध्ये कापून पीक उभं झाले अशा प्रकारचं तिथे आज 80% बाग आहे ऑन ग्राउंड वर. हे जे बोर आहे इथे जर ड्राय बोर होईल मोटर इज क्लोज बट इज नॉट वर्किंग वॉटर इज फ्लोइंग. 3 मंथ्स इन रेनी सीजन पाणी राहिले असे 12 बोर राहिले 12 बोर्स आर ऑपरेटिंग इन दिस ड्यूरिंग रेनी सीजन. दिस इज द अल्टिमेट इफेक्ट ऑफ दिस वॉटर कंडीशन इन सिल्फ फुट पैटर. यू आर पिक्चर्स यस दैट्स ऑल. नाउ दिस इज डायरेक्ट विचार इंटरमिनेशन आई पोरिंग वॉटर टू ऑल माउथ ऑफ एक्वर डायरेक्टली पाईप पाईप टाकतो डायरेक्ट करून आपण याच्यामध्ये टोटल 100 रिमार्क ते 7 फीचर आहे ऑलमोस्ट केली. नो रॅनॅग्रेशन नो रिहॅबिलिटेशन नो मायग्रेशन फास्ट डिलिव्हरी परमनंट वॉटर अवेलेबल इन प्रोसेस फेड इन द फार्म विलेज एंड फार्म ग्रोथ कॉम्प्लीटेड फिशरी स्टार्टेड सप्लाय डिलिव्हरी इज टू पोअर पीपल सोल्यूशन टू फार्म ऑन मैग्रेशन फ्रॉम विलेज टू सिटी एंड सेवन इरिगेशन अवेलेबल. अदर चीफ इज हैव विजिटेड माय प्रोजेक्ट सुधीर चव्हाण और डिफिटेड विजिटेड माय प्रोजेक्ट. कंक्लूडर इज दिस टेक्निक इज अशा टेक्निक आपण आमचा अवलंबलं तर प्रत्येक मिनिवाटर्स मध्ये आपलं पर्सेंटेज अगदी 70% जाईल आणि तरी नो टँकर ठेवलेले इन महाराष्ट्र विद इन 3 इयर्स. टुडे वी आर वर्किंग इन 15 डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र ऑन दिस पॅटर्न. त्यांना मोबाईल नंबर ईमेल आहे अँड माय वेबसाईट इज www.jalakranti.com. यू कॅन व्हिजिट माय वेबसाईट. थँक यू व्हेरी मच. थँक यू व्हेरी मच. I congratulate you on your discipline. Thank you. A good beginning. Have you taken down his email or the rest of you got any with a question? Yes. Okay, right. Thank you. Take a stand. Preparation for cultivation of crops. In Academy of Science of Uzbekistan, the Microbiology Institute. Our institute, established in 1965, is dependent department under the Academy of Sciences. The department was reorganized into the institute in 1977. Institute of Microbiology is the only scientific organization in Uzbekistan which specializes in basic and applied problems, the general microbiology and biotechnology. Excuse me, just a moment. Could we have you translating it direct and the English to read the text? Yes. Is that all right? Yeah. सायन्सेसचं डिपार्टमेंट त्यांनी नवीन सुरू केलं आणि
त्यांनी लिस्ट दिलेली आहे ते वेगवेगळे त्याचे डिपार्टमेंट आणि हे दिलेले आहे. आणि त्यांच्याकडे 118 लोक काम करतात आहेत. 8 प्रोफेसर्स आहेत आणि 11 विद्यार्थी आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहेत आणि 45 पीएचडी करणार आहेत. महत्वाचं जे रिसर्च करण्याचं त्यांचं हे दाखवत आहे की यांनी जगभरात वेगवेगळे याचे नमुने गोळा केले आहेत. या वेगवेगळ्या वर्गाचे जे असतात जे यीस्ट म्हणतो जे बॅक्टेरिया म्हणतो त्याचा आकडा दिलेला आपल्याला वाचताय की 200, 1100, 1200 वगैरे वगैरे जगातले सॅम्पल. आता शेतीच्या व्यवसायात त्या सूक्ष्म जंतूंपासून कुठले उपयोगी पदार्थ दिसतात की एक आपल्याला बायोमास म्हणतो आपण की जे काही खत आहे त्या खतामध्ये यांचा वापरतो खत तयार करण्यासाठी काही जंतुनाशक कीटनाशक म्हणून सुद्धा नंतर त्याचा काही किड्यांपासून संरक्षण करण्यासाठी आणि कधी कधी जसं कापसाला लवकर सुद्धा यायला म्हणून आपण ते प्लॅनोफिक्स वगैरे जसं वापरतो अशा टाईपच्या काही नवीन यंत्र यांनी शोध लावला आहे की जे आपल्याला पिकाची वाढ जास्ती वाढ होते कमी वाढ व्हावी मग कमी असली तर जास्ती व्हावी दोन्ही प्रकारचा त्याचा उपयोग आपल्याला करून घेतला तो अशा जंतूंचं सुद्धा त्याच्यावर कलेक्शन आहे सूक्ष्म जंतू. आता हे दाखवताय की याचा जो उपयोग करून घेतात की जमा केल्यापासून सगळं जगात कलेक्शन देऊन जमा केल्यापासून त्याचा प्रत्यक्ष उपयोग करायची जी विधी असते तिथं आपल्याला सांगण्यात आलं की याच्यापासून खत बनतात याच्यापासून काही हार्मोन्स बनतात ते याला 2 ते 5 दिवसाच्या अवधीत हे तयार करू शकतात असं आपल्याला दाखवण्यात आलं आहे की एवढं यांचं ते तंत्रज्ञान विकसित झालं. यांनी यांच्या संस्थेतून जे काही खत किंवा आता वगैरे असेल तरी 6 वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे आहेत की खत आहेत कीटनाशक आहेत बुरशीनाशक आहेत याचे हे उदाहरण आहे की हे 6 प्रकारचे यांनी काढले त्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आणि याची किंमत अतिशय स्वस्त आहे असं म्हटलं जातं की याची जे या वर्गातले इतर जर रसायनं विकत घेतले तर याची किंमत त्याच्या 1/3 असं म्हणतात हा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. याचा आता त्याला फंजीसाईड म्हणजे बुरशीनाशक म्हणतात आणि कीटनाशक आहे तिथे असताना किड्यांवर कसा याचा उपयोग केला जातो तिथे किडे दाखवण्यात आलेले आहेत. आणि कापसावर देखील पाहा आता हा कापसावरचा जो मर रोग आहे त्या मर रोगावर आणि कापसावर एक प्रकारची बुरशी येते त्याच्यात जर तुम्ही पहा की ज्याच्यावर वापरलं नाही त्याच्यात केवळ यांच्या इन्स्टिट्यूटने 6 आपल्याला जमीन दाखवले त्यात ते सगळे बुरशीनाशक कीटनाशक वापरून त्याचा किती प्रचंड असताना यश मिळतंय त्याचा की डाव्या बाजूला ते वापरले तोच कापूस आहे एकाच दिवशी लागलेला उजव्या बाजूला जो वापरला कापूस
त्याच्यावर यांनी काढलेले सगळे जे दाखवले की बुरशीनाशक कीटनाशक हे जैविक आहे, केवळ जैविक आहे, म्हणजे ते यांनी जे तयार केले ते सूक्ष्म जंतूपासून मायक्रोबियल प्रिपरेशन जर म्हणतो त्याचा किती उपयोग पाहू शकता. हे अजून एक याने तयार केलं फॉक्सिम नावाचा हे सुद्धा बुरशी नाशक आहे सगळी प्रकारचे, त्याचा किती उपयोग होतो ते दाखवण करायला आहे. त्यांना या बुरशी अख्खा त्यांना त्या स्वतःच्या प्रांतामध्येच मिळालेल्या आहेत. ते पहिल्यांदाच कोणी असा उपयोग केला की आपल्या प्रांतात मिळणाऱ्या गोष्टींचं एक पूर्ण त्यांनी संग्रह केला आणि त्यातल्या काही गोष्टी काढून त्याचा किती चांगला उपयोग करतात दाखवून दिला. ते ऑलरेडी विकायला सुरुवात केली किती पॉप्युलर आहे पहा त्याच्या. अनेक वेगवेगळ्या पिकांमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो हे दाखवतात. हे कापूस दाखवले टमाट्यावर सुद्धा फार चांगलं चालतं. अजून कापसावर सुद्धा चालतं हे असं त्यांचं म्हणणं आहे. Thank you. That was perfectly timed. You are our star performer. And I'm working the Institute of Genetics and Experimental Biology of the Chemical Science of Uzbekistan. My presentation, you can see the title of presentation, it's in the slide. उझबेकिस्तान हे सेंट्रल आशिया आशियाच्या मधोमध आहे आणि आपण आपलं सफरचंद हे त्यांचं महत्वाचं पीक आहे आणि पीच म्हणून जे असतं ते पण आणि आफ्रिकॉट हा जर्दाळू पण तिथे वाढतं आणि बदामाची झाड त्यांच्याकडे आहे. द्राक्ष पिस्ता बदाम आणि डाळिंब सुद्धा त्यांच्याकडे वाढतात आणि अंजीर आणि आणि स्मॉल लहान शेतकरी जे आहेत ते त्याच्यामध्ये शेतीमध्ये काम करतात त्याच्यावरच त्यांची शेती अवलंबून आहे. Today I am trying to talk about two projects which were conducted at our institute. Our Institute of Genetics was implementing agency of two GEF projects. First one was dialogue on conservation crop wild relatives and second of local varieties of fruit crops. We had partners, five scientific institutions were united by our institute. I mean, our institute was executive agency and we united the work of scientists from five institutes. There is a list of these institutes and also NGO is a partners association of the republic. पाच सहा सगळ्या वेगवेगळ्या संस्थांना एकत्र करून त्यांनी हे प्रोजेक्ट ते करणार आहे. प्रोजेक्टचं त्यांचं जो त्यांचं त्या प्रोजेक्ट मधनं त्यांना उद्देश आहे त्यांचा की वाढणाऱ्या जागेमध्ये वेगवेगळे फळांची झाडं लावणे आणि डेमॉन्स्ट्रेशन साठी लोकांना दाखवण्यासाठी वेगवेगळ्या फळांचे झाडं लावून ते डेमॉन्स्ट्रेशन साठी ठेवणे आणि नर्सरी तयार करणे म्हणजे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की का बरं महत्वाचं आहे की ज्या सगळ्या आपल्याकडे फळांच्या जाती आहेत
त्या जाती कायम ठेवायच्या कशासाठी ठेवायच्या आहे त्यांना ते आपल्याला सांगणार आहे. So we on our market we have very many imported foods from foreign countries like Kyrgyzstan, Kazakhstan, Iran. But our own local varieties are being disappeared. They are small and they are not so attractive like fruit varieties that importing from foreign countries. But they are very valuable genetic source for breeding processes. And so our projects were directed on conserving them, on keeping on preserving these genetic resources for further using it in breeding process or some local varieties of fruit crops. They are resistant to diseases, they are resistant to pests, they are rich in vitamins. But they are small, maybe they are not attractive. That's why people go to the market and they buy something imported from foreign countries. So that's why our scientists went to different regions of Uzbekistan, find out the local varieties, register them, and come to our institute. We plan how to conserve them, discuss it about conservation plans of these local varieties. Then we've been at 262 local varieties of fruit crops. Here's the list of each of them and how many they त्यांचे जे सायंटिस्ट आहेत ते 2007 ते 2012 दरम्यान सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन 300 शेतांवर जाऊन त्यांनी 56 गावांना भेटी देऊन 2062 वेगवेगळ्या 2062 पिकांची माहिती काढली आहे आणि त्याची त्यांनी लिस्ट तिथे दिलेली आहे. तर पहिली आहे ती सफरचंदाची आहे, दुसरी आहे ती पेरू आहे, त्यांचा वेगळ्या प्रकारचा जो पेरू असतो तो ज्याला वास नसतो आपल्या पेरू सारखा. आणि तिसरं आहे ते मला माहिती नाहीये वॉलनट. आणि वॉलनट म्हणजे आपलं मेंदूच्या आकाराचं त्याचं टरफल असतं. अक्रोड, राईट, थँक्यू. अक्रोड हे आहे. आणि पोमोग्रेनेट सगळ्यांना माहितीच आहे. आलमंड म्हणजे बदाम आणि पिस्ते असं त्यांनी सगळे. आणि त्याच्या समोर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरच्या त्यांनी तेवढ्या हे प्रकार काढले शोधून. All they are being cultivated by farmers on farm. So we established 22 demonstration plots for what? We invited their farmers, policymakers, and showed them that it's advantageous to cultivate local varieties of fruit crops. And I would like to to attract your attention to that. Men and women farmers are equally involved into farming. यांचं असं म्हणणं आहे की बायका आणि माणसं दोघंही सारखेच याच्यामध्ये काम करतात आहेत, अगदी एका एका ग्रुप मध्ये एका टीम मध्ये. So we established nurseries for for propagating planting stock materials. हा तर त्यांनी या सगळ्या दर्जा त्यांनी शोधून काढल्या, त्याच्याच रोपटे सगळे देतात. येस, एव्हरी इयर आवर सायंटिस्ट वेन दिस प्रोजेक्ट फॉर मॉनिटरिंग. आणि रोपटे दिल्यानंतर ते विसरून जात नाही, ते तिथे टेक्नॉलॉजी ऑफ कल्टिवेटिंग ऑफ लोकल व्हरायटीज. हा तर त्यांचे जे आहेत सायंटिस्ट ते जाऊन त्या शेतकऱ्यांना डिशेस विथ पोस्टर्स and on agriculture, agri-technology of cultivating of exactly local varieties of food crops and fruit species and distributed them among farmers. दोन भाषांमध्ये त्यांच्या हे सगळे तयार करून ते सगळ्या शेतकऱ्यांना वाटतात आणि सगळ्या गावांमध्ये. Our scientists collected information on traditional knowledge of farmers, which is in Russian, I'm sorry, and we developed leaflets on traditional knowledge of Russian, on how farmers storage fruits or dry fruits or how they conserve.
त्यांचे जे सायंटिस्ट जर्नलिस्ट जे हायलाइटेड डेव्हलपर स्किल्स मेजर्स we involved school children and tried to discuss with them conservation basis of fruit, local fruit varieties. We organized 29 round tables with farmers, about 600 farmers participated in it. We made 3 workshops to farmers, our farms, and discussed with them conservation about local varieties. You can see our farms. Just a very nice case. You see the bold slopes of mountain, and you see our project farmer planted local varieties of fruit crops, and you see the orchard on the slopes of mountains where they have nothing several years ago. And we supply farmers by tools free, without paying money, so recommendation, register. We established a plantation of local varieties of pistachio, used them in breeding processes, used them in non-breeding processes, and we studied social and economical status of farmers. We invited them to exhibitions, conferences, so you can see it here. We organized scientific conferences for young scientists, so organized trainings for young scientists, for farmers. So thank you for attention. What an important gene pool you have with all these fruits. Thank you very much. Thank you. Welcome. मान्यवर नमस्कार. मी कल्याणी आनेगाव सोमणे, विदर्भातील एक महिला शेतकरी. आमची शेती ही परंपरागत शेती पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे आणि त्यामुळेच शेती पुरत नाही इथपर्यंत आमचे विदर्भातील शेतकरी येऊन पोहोचलेले आहेत. Could we have translation before you get too long? शेतीशिवाय पर्याय नाही. आज शेती करणे हे एक मोठे आव्हान आहे. शेती करणे एक शास्त्र आहे आणि ते शास्त्रीय पद्धतीने शिकलेल्या लोकांनी करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या झाल्या होत्या आणि आपण शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो याचा विचार करत होते. मला वाचनाची खूप आवड असल्यामुळे सेडनेट शेतीची प्रेरणा वाचनातून मिळाली. गुंठत शेती आणि लाखात उत्पादन करून पाहण्याची इच्छा झाली. 46-47 डिग्री तापमान असते तेव्हा शेतात काहीही येत नाही. अशा परिस्थितीमध्ये गोंडे साहेबांनी मार्गदर्शनाखाली पहिले सेटलमेंट हाऊस मी माझ्या शेतात उभे केले. मेजर एक्शन व्हिच इज अ सिंपल इनएक्सपेन्सिव्ह डिव्हाइस. It's like a hut that has an ordinary cloth cover. It protects and then it has its many advantages. It's important that we understand. The shed net with the kind of some sort of shed net. The Dr. Narnay does the translation. Is okay, thank you. With a limited light permissible to limited entry of limited light, that is 50% shed net. And generally we use the green 50% shed net for cultivation of the capsicum. What is the, how does it compare in expenses? That is a low cost technology and comparatively a cheaper one than the real polyhouse technology, that is the UV stabilized shed net. Shed net sheti hi majya sathi ek pariksha hoti. Yamadhye dhopli mirchi che utpadan mala ghyayche hote. Dhopli mirchi हे सर्वात नाजूक पीक आहे आणि ते विदर्भासारख्या तापमानात घेणे म्हणजे खूपच कठीण गोष्ट होती. अशी एक्सपिरियन्स दॅट द कल्टिवेशन ऑफ कॅप्स. परंतु कृषी विभाग, कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन आणि माझी व माझे पती यांचे खूप मोठी मेहनत त्या सेगमेंट मध्ये होती आणि एकाच वर्षी अर्ध्या एकरामध्ये 4.5 लाखाचं पीक आम्ही 7 महिन्यामध्ये ढोबळी मिरचीचे यामध्ये काढले. ₹450,000. That's how much it is. A lakh is ₹100,000. Said net, idarpat eshe bhi ho sakte
याचा प्रचार मी चालू केला आणि आज शेकडो शेतकरी माझ्या मार्गदर्शनाखाली माझ्या शेतीचं क्रॉप पाहून सेटनेट करून लाखो रुपयाचं उत्पादन विदर्भातले शेतकरी घेत आहेत. हेच एक माझ्यासाठी खूप मोठं सक्सेसफुल राहिलं की मी सेटनेट शेती सक्सेस करू शकते. And she has now, she is taking bell pepper under protection. यामध्ये काम करणारी महिला शेतकरी एकटी असल्यामुळे मला महाराष्ट्र शासनाने उद्यानभूमी हा पुरस्कार मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या हस्ते देऊन गौरव माझा त्यांनी गौरव केला त्याबद्दल मी कृषी विभागाचे आभारी आहे. She is the only lady who is working on. यानंतर शेतकऱ्यांना दूरदर्शन आकाशवाणी वृत्तपत्रे मासिके याद्वारे शेतकऱ्यांना माहिती देत असते. कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ यामध्ये जेव्हा महिला मेळावे कृषी मेळावे असतात तेव्हा मी शेतकऱ्यांना फायद्याची शेती कशी करायची यावर सतत मार्गदर्शन करीत असते. Whenever we are the university particularly transferring this technology. फायद्याची आहे विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान आहे ते माझ्या शेतात अर्धा एकर एकरवर करते आणि शेतकऱ्यांना त्याबद्दल तंत्रज्ञानाबद्दल माहिती देते आणि ते आपल्यासाठी कसे फायद्याचे आहे हे शेतकऱ्यांना सांगत असते. खूप लागते म्हणून मी मंचिंग पेपरवर कापूस हे एक पीक घेतलं आणि यामध्ये एका एकरात 30 क्विंटल कापूस मी या मंचिंग पेपरवर घेतला. यामुळे मजूर कमी पाणी कमी आणि खर्च कमी आणि पीक जास्त अशी हे आच्छादनावर कापूसाचं पीक होतं. By encouraging this protected technology, he another star, she started another enterprise, that is the cultivation of the cotton on mulching paper, and she got very comfortable with this technology also. शेतीने मला खूप काही दिलं. नाम आणि दान दोन्ही मला शेतीमुळे मिळाले. ढोकळी मिरची वाल्या कल्याणी ताई किंवा सेडनेट वाल्या कल्याणी ताई अशीच माझी एक नवी ओळख निर्माण झाली. And she is now known as the bell paper lady. Bell paper lady in Maharashtra. Shednet bell paper lady in Maharashtra. शेती पुरत नाही म्हटल्यापेक्षा ती फायद्याची कशी होईल याचा विचार आणि प्रचार मी करत असते आणि माझा फायदा माझ्यासोबत माझ्या शेतकऱ्यांचा फायदा मी नेहमी पाहत असते. She is very helpful and very kind to tell all this success story to the others for making them also a successful farmer. यावर्षी 40 शेतकरी मिळून प्रयोगात्मक बटाटा कारभार आमच्या गावातील 40 शेतकऱ्यांनी केली. She has also started the potato, the improved cultivation of potato with establishing the group of poultry farmers. सगळे शेती करणारे युवक आणि शिकलेली मुलं आहेत त्यामुळे खूप प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत मी त्यांना मार्गदर्शन करत आहे. कृषी विभागही आम्हाला मार्गदर्शन करत आहे. परंतु निसर्ग आणि आमचं नशीब काय साथ देते हे आमचं ठीक आल्यावर आम्हाला समजेल. Because of the climate change, we are not sure about the crop yield. But she is trying for everything with this advanced technology and she is very sure that she will be successful in every area. महिलांनी मनात आणल्यावर काहीही करू शकतात. आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवर पर्याय नाही एवढंच मी या निमित्ताने सांगेन. आणि शेतकऱ्यांनी शेती करताना शिकूनच शेती करावी हा एक माझा या कार्यक्रमात विदर्भातील शेतकऱ्यांना संदेश आहे. And she has established a real example of woman empowerment. And she is also telling that make every effort that you will be definitely successful in your efforts. Kulguru Sahibani, mala ithe bolnyachi pardeshati tantranyan aikun ghenyachi sandhi dili tyabaddal mi tyanche aabhar mante. Tyanna khup vidarbhatya shetkaryansathi karaycha aahe parantu vidarbhatya nisarga ani vidarbhatya shetkari tyanna kiti madat karte he aapan tyancha successful zalyanantar aaplyala kalel. She is very thankful to our honorable vice chancellor for extending such a wonderful opportunity to be interacted with you all foreign people. She said something else, and she is also telling that our vice chancellor is doing a wonderful efforts for uplifting the standards of the farmers of Vidarbha region by taking so many efforts. But she said it all depends on how much response he gets from the farmers as well. So she is wishing the vice chancellor good luck, which was not translated by Dr. Kavre. अरे शेतकरी असल्यामुळे मी एक इथं सांगू शकते की विदर्भातील शेती एवढी चांगली आहे की तुम्ही
म्हणजे शेती एवढी सुपीक आहे की माणसाही उगवले उगवू शकतात, परंतु आत्महत्या विदर्भातच का जास्त होता त्याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे शासनाचं धोरण आहे. हेच मी या निमित्त सगळ्यांना सांगू शकते की आत्महत्या थांबवायचं शासनाचं धोरण बदलणं गरजेचं आहे. She's feeling that land or soil of this Vidarbha region is so wonderful that anything can come up. But why Vishwasen has committed here in this region, that is only the government policies are responsible for this pain. She's saying thank you very much. Thank you very much. Chairman sir, a small announcement is there. Can I meet? A small announcement is there for the house. Can I meet it? Okay, let's go right ahead. Thank you, sir. Foreign delegates are requested to fill the form which is given to you by Sarkozy, sir. He'll distribute to you. Thank you, sir. I suggest all of them stand up and turn round because we've been sitting for a long time. सर्व मंडळींना माझा नमस्कार. मी जे शेती करते आणि ह्या परवापासून मी जे शिक्षण मध्ये जे ऐकत आहे आत्महत्या ग्रुप शेती आणि मार्केटिंग एकमेकांच्या भावना समजून घेणे ह्या तीन चार एक गोष्टी माझ्या बोलण्यामध्ये येतील. I'm going to talk about the same thing which has come through this all this farmers dialogue so far about the teamwork and the types of farming and suicide items. पहिला मला सांगायचं म्हणजे माझ्या इथं माणूस म्हणून कोणीच नाही. वयाच्या 16 वर्षापासून मी जी शेती सुरू केलेली आहे आणि वडिलाचा मृत्यू झाला त्याला हत्या तर म्हणता येणार नाही पण त्याच्यामध्ये बदनामी आम्ही मर्डर केस वडिलाचा खून केला आहे म्हणून अख्ख्या नागपूर जिल्ह्यामध्ये फेमस झालो त्याच्यामुळे आम्हाला गावातून बाहेर हाकलण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. Her father died, leaving her sisters. परिस्थितीमध्ये मन त्याला घराजवळ हलकं करता येत नव्हतं तर स्वतःच मन स्वतःजवळ हलकं करत होते. ते माझं एक गाणं जे आहे नेहमीसाठी तर ते मी नेहमी आठवत असते आणि म्हणत असते जिंदगी हर कदम एक नाही जंग है जीत जाएंगे हम तुम अगर संग है. त्याच्यातून मी माझ्या वडिलाला आठवण करत मी माझ्या जीवनाची सुरुवात केलेली आहे. I challenged myself to live without my father and never thought of backing off and she takes care of her family after that but she had nobody बहिणी एक 4 वर्षाची एक 7 वर्षाची आणि एक 12 वर्षाची अशा 3 बहिणी त्या आणि ही 16 वर्षाची अशी असताना ग्रुप शेतीनी तयार केली. मी जे काम सांगितलं त्या शब्दासाठी माझ्या तोंडून नाही हा नगर निघत नव्हता तसाच माझ्या बहिणीच्या सोनून सुद्धा नगर निघत नव्हता म्हणून मला शेती करायला सोपं झालं की माझा रस्ता मला हळूहळू दिसू लागला. शी वॉज 16 इयर्स ओल्ड आणि 10व्या वर्गापर्यंत चालेल माझं 12वी सायन्स झालं. परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे आर्थिक स्थिती नसल्यामुळे मी शिक्षण समोर घेते आणि माझी शेती पळीत राहू नये कारण की मला लोकांनी जे चॅलेंज केलं होतं की शेती पळीत राहावी म्हणून ते मला चॅलेंज आत्महत्येकडे नव्हतं न्यायचं. माझ्या बहिणी सुद्धा मला मारायच्या नव्हत्या कारण की त्यांचा दोष काही नव्हता. एवढे वेळे जीवन जन्माला आले होते त्यांनी आपलं सुख दुःख कोणाला सांगायचं म्हणून मी त्याचा आधार लागले आणि मी शेतीची सुरुवात केली. कोणीही मला मी शेतीची सुरुवात केली शेतीसाठी लोकांना मदत मागायची कोणी मला सांगायला तयार नाही पण चोरून मी लोकांचं ऐकून शेती शिकायचा प्रयत्न सुरू केला. शी वॉन्टेड टू ट्रेनिंग आपण ओढवतो तसं मी पहिला जे कासरे कसे ओढावे जमिनीमध्ये नांगर कसा घालावा किती खोलापर्यंत जमीन नांगरली गेली पाहिजे आणि ती आपल्यासाठी सुपीक आहे तिच्या कुठले जीवाणू याचा हळूहळू मी अभ्यास सुरू करायला लागली. As you learn to drive, that's how she learned to maneuver the bullock cart and also how to dig the soil, how much to dig, how to plant, all that thing she learned slowly, slowly. सुरुवातीला 2 वर्ष थोडी रसायन शेती म्हणजे मिश्र शेती करत होती नंतर हळूहळू मी
जे निसर्ग आणि दिलेली संपत्ती आहे, गाईचं शेण आहे, बैलाचं, बकऱ्यांचं, कोंबड्यांचं, ह्या सर्व जाती माझ्याकडे आहे ऑलरेडी, आणि त्याचं खत मी कुजवून कसं शेतीला वापरायचं आणि किती कमी खतामध्ये, कमी वेळामध्ये, कमी पाण्यामध्ये कसं उत्पादन घेता येईल आणि माझं घर त्यासोबत सोबत आणखी कोणाला कशी मी मदत करू शकेल याचा माझा प्रयत्न सुरू झाला. She had only farm, but then she did different kinds of farming. She added livelihoods in that, and she also learned how to grow crops in the least water, and also help other people with her expertise that she has gained on her own experience. Santra, mosambi, limbu, peru, papita. बोर, सीताफळ ह्या सर्व पाच सहा प्रकारच्या माझ्याकडे बागा आहे आणि म्हणजे त्या बागा याच्यासाठी मी लावलेल्या आहे की महिन्याचा पगार मला कसा मिळेल. जे आज हाय लेवल क्वालिटीचे जे लोक आपण 1,00,000 रुपये महिना कमवतात, पण नाही लिहिता मला 40,000 रुपये ते 50,000 रुपये महिना माझ्या हातात कसा येईल त्याचा माझा प्रयत्न सुरू आहे आणि ते मला मिळणं चालू झालेलं आहे. She tried to put proper tropical fruits which can give her little more money, at least unlike people who are earning 100,000 rupees. As opposed to that, she at least tries to grow these fruits so she can get at least 40 to 50,000 rupees per month as a salaried person. हे सर्व काम करायला मला जवळपास 2 वर्ष त्रास केला. नंतर मला 14 वर्ष असा त्रास झाला की समाजाने, लोकांनी, हर प्रत्येकाने टाकून म्हणजे खालच्या नजरेने पाहिलं. मला कसं आहार कुठल्याच देशाला हवा सुद्धा स्पर्श करत नव्हती, पण आज सारी दुनिया स्पर्श करून आली. पण चला असू द्या, हे इतकं सारं जर माझ्यासाठी घडलं नसतं तर आज संध्याकाळपर्यंत आले नसते असं मला वाटते. She is quite overwhelmed to know that बोलताना पहिल्या दिवशी जे बोलले की अ ते ड पर्यंत म्हणजे ए टू झेड जे सांगितलं काम माणूस माझ्याकडे कोणी नाही. लाकडी तोडणी, इंधन म्हणजे लाकडं वगैरे तोडणं, कल्टिव्हेशन करणं, पेरणी करणं, फवारणी मारणं, झाडावरती चेळू सुद्धा सर्व माल काढणी, मार्केटला रात्री 2 वाजता गाडी घेऊन जाणे, लोड करून ग्राहकांसोबत आपला माल विकणे, घरामध्ये येऊन धुनी भांडी करणे, आईला बहिणीला सगळ्याचं मॅनेजमेंट, येणाऱ्या लोकांना हसून बोलून सगळे काम व्यवस्थित लावणे, ह्या सर्व मी गोष्टी स्वतः करत असते. बाकी कामे जे बहिणी मला मदत करत होत्या त्या फक्त एक लेबर म्हणून. Since she is the wise one in the house, त्यात काम करत असताना जेव्हा मी मॉर्निंग म्हणजे सकाळला जेव्हा जाते तेव्हा कडुलिंबाचे पानं तोडून घेऊन जात असते. मी मला शेण खताची प्रक्रिया सांगायची की मी कशा पद्धतीने ते कुजवून शेती करते. शेतात जात असताना सकाळी सकाळी म्हणजे माझं सकाळी मॉर्निंग वॉक पण सुद्धा म्हणून होतं आणि 2 मोठ्या कडुलिंबाच्या पाला घेऊन जायचं. जी चुलीमध्ये जाळलेली राख असते त्याच्यामध्ये पोटॅश असतो तो आणि गुरांपासून जे मिळालेलं शेण, ह्या 3-4 गोष्टी आणि गोमूत्र प्लस तेच म्हणजे माझं 15 दिवसासाठी म्हणून 100 किलो हा एक चोखा घातलेला असतो आणि तो चोखा मी 100 किलो शेणाचा एका एकराला हर महिन्याला वापरत असते. ड्युरिंग हर मॉर्निंग वॉक शी पिक्स अप दिस मी लाईन वगैरे गेली तर लोक म्हणतात की लोड सेटिंग मुळे तिथं होत नाही, पण मी सांगते लोड सेटिंग असू द्या आणि आहे, पण तो प्रश्न आपला सुटायला पाहिजे. म्हणजे कारण की जीवाला हानी आहे, रात्री जाऊन पाणी देणं म्हणजे जीवाला हानी आहे, पण मी जीवावरती उतरले म्हणजे सरळ सांगायचं मला की मी जेव्हा रस्त्यावरती निघत आहे तर मस्त कपून बाजून निघालेली आहे. शेतीमध्ये जाताना सापांसोबत, वाघांसोबत, लांड्यासोबत, हरणासोबत, सगळ्यांसोबत माझ्या रोजच्या भेटीगाठी होतात, पण तरी सुद्धा रात बेरात जाऊन इरिगेशन करते. लाईट जरी गेलेली आहे तरी रात्री 2 वाजता जाऊन पाणी देणार. लाईट नाही आहे, वीज बंद झालेली आहे, ट्रान्सफॉर्मर बंद करून लाईट सुद्धा सुरू करणार. लाईन मॅनला कुणाला बोलवणार नाही, माझं काम मी करते. Despite going in a dark forest to the next people, thank you so much for your attention. Thank you. चहा सांगा जो परिणामकारक भाग आहे तोच फक्त चांगल्या प्रकारचा कंपोस्ट खत म्हणून आपल्या उपयोगात येऊ शकतो. Only the middle darkest manure that you see, that is the only useful thing can be for our farming. आणि खालचा जो 33% भाग आहे हा पूर्ण एकदा ओलावा मॉइस्चर प्रमाण जास्त त्यामुळे सरळ राखावा असेल आणि जीवाणू जे जो वस्तू सडते त्यामुळे जीवाणू सुद्धा राहू शकत
नाही. The 33% of the bottom part, which the micro the insects, they actually त्याच्यापैकी फक्त 33% म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी खत आम्ही जे भेटते आहे फक्त जे टाकतो आम्ही ते वेस्ट मोठी खाते त्याचा फरक पण नाही. या कुंडेला जे कंपोस्टिंग केलेलं खत आहे त्याचा फरक येत नाही. म्हणून त्यासाठी पर्याय म्हणून जर आपण त्याच ढिगात व्यवस्थित करून बाळात पीक जर कंपोस्ट तयार केलं तर ते पूर्णच पूर्ण आपल्या कामात येते. So here, as opposed to only 33% of use, he wants to make 100%. आमच्या गावात पूर्ण कास्तकार जे आहेत ते अशा प्रकारे भीत तयार करून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट तयार करतात आणि आपण जमिनीसाठी वापरतात. So the farmer is open to the composting करून ते ते केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1.5% नायट्रोजन मिळतं आणि 1% मिळते. सगळे जास्त खर्च आमच्या कास्तकऱ्यांना फवारणीवर. फवारणी अशी गोष्ट आहे आम्हाला समजत नाही तरी आम्ही ते फवारे काढत असतो. नेमकं काय रिझल्ट येते हे आमचं आम्हाला समजत नाही पण तरी आम्ही ते सांगतो ते फवारे काढत असतो. So the most cost is to the spray. माध्यमातून सरकार समितीने जे शिकवलं ते तरंगत बनवणं शिकवलं. तरंगत मध्ये त्याच्यात गायीचं गोमित्र, गायीचं शेण, येसने आणि कळणारी ऊर्जा आणि जे झाडपाले असतात म्हणजे कीटकनाशक गुणधर्म असणारे झाडपाले आणि टॉनिकचे गुणधर्म असणारे झाडपाले असे त्याचं मिश्रण करून 7 दिवस त्याला ब्राह्मण ठेवायचं आणि नंतर त्याला पूर्ण पिकावर त्याची पेन करायचं. पांढरी माशी त्यासारख्या बिमाऱ्या आहेत कंट्रोल होऊ शकतो. पण हे आपण समजा ज्या वेळेस बिमारी यायच्या अगोदर जर आपण सगळी ट्रीटमेंट केली तर एकदम याचे व्यवस्थित रिझल्ट येत नाही. आपण पुढचा जो फवारणी होणारा खर्च आहे तो खर्च पूर्णपणे पचून जाते. आय मस्ट गेट ऍडमिशन इन पीएचडी इन ऍग्रीकल्चर प्लीज. That's it. So these are the pests that treated by this. कल्चर आणि कल्चर सुद्धा आम्ही कल्चर तयार करतो. See, I am representing a center for flying research and management at New Delhi. It's a Section 25 company that is not for profit. And we generally work on technologies for use of India in a very efficient manner and to protect the environment. I have been earlier heading the flying institution for Government of India. I supervised only last year. What is the composted fly ash, an income generating activity for farm women as well as a organic farming compost. What I am going to talk about, why vermin compost? You already know that why vermin composted fly ash, why do we need this? Then I say briefly about fly ash, then vermin composted fly ash versus agriculture, what has been done to test it. Sustainability, cost economics and health features. Before I come to that, let me take 2 slides on what sea farm is our little thing. The sea farm, my organization, is basically a group of experts and senior people who work in flying area. And we cover all various areas of flying ash use, including agriculture and waste and development. Okay, so the solution for flying applications in all the fields
including agriculture, forestry and waste and development. शेती आणि जंगलाचं 35 प्रोजेक्ट कम्प्लीट केले. रेसिड्युअल फूड प्रोसेसिंग वेस्ट आर अवेलेबल इन प्लेंटी. वर्क इज मूव्हिंग टुवर्ड्स ऑर्गॅनिक फार्मिंग. आय विल डू 3 पॉइंट्स एंड देन केमिकल जे आपण टाकतो फर्टिलायझर्स त्यांनी काय काय आपल्या याच्यावर परिणाम होतो. रासायनिक खत वापरल्यामुळे काय परिणाम होतो आणि आपल्या अन्नावर आणि फूड आपण जे प्रोसेस फूड तयार करतो समजा धान्य याच्यातून तयार करतो त्याचं जे उरलेलं असतं सगळं त्याचे ते आपल्याकडे भरपूर असतं शेंगांची टरफल वगैरे त्याच्यात आहे. गांडूळ खत हे जमिनीचा कस खूप चांगला होतो. If that is so, then why vermin composted 5 years? We had farmyard we came to compost vermin composting, then I am talking about vermin composted 5 years. Secondly, micronutrients are removed from the soil along with the primary nutrients and generally replenish only NPK. That's a major concern. And recycling of both organic and mineral materials like fly ash can play an important role. Can I catch up? Yes. We can read this. Yes. So micro along with that my ever burning composted farm yard, so we get a material manure which has organic properties, biocompatible properties as well mineral nutrients. शेतकऱ्यांनी बहुतेक त्यांच्या पेस्टिसाइड्स वर लिहिलेलं असेल सगळं नायट्रोजन वगैरे. कॅल्क्युलेट ऑन दिस स्लाइड फ्लाय ऍश कंटेन्स ऑल दिस मायक्रो न्यूट्रियंट्स अँड मॅक्रो न्यूट्रियंट्स दो इट कंटेन्स हॅव्हिंग मायक्रो अँड रेडिओ न्यूट्रियंट्स ऑल्सो विच इज अ व्हेरी लिमिटेड पोर्शन अँड दे आर बिलो द सैनिक हार्मफुल लिमिट्स. आपण फक्त ऍशेस वापरतो दोनों चीजों मिला देते हैं तो उनको जो है वर्मी कंपोस्टेड फ्लाय ऐश हो जाता है. ये वर्मी कंपोस्टेड फ्लाय ऐश है वो उसको भी दूर करती है क्योंकि उसमें से सारे उसको बायोलॉजिकल और अनपर्ड कार्बन ये फ्री कार्बन और मिनरल न्यूट्रिएंट्स मिलते हैं. ये कंपैरिजन दिया यहाँ पे अगर मैपीएम को अकेला देखें वर्मी कंपोस्ट को लें और वर्मी कंपोस्टेड फ्लाय ऐश को तो उसकी न्यूट्रिटी वैल्यू जो है उसकी जो क्षमता जो है खेती में वहां ठीक करने के लिए किस तरह बढ़ जाती है. इसीलिए मैं कहा वर्मी कम्पोस्ट जो है एक्वाइएंट जो उससे उत्तम क्वालिटी का है और वर्मी कम्पोस्ट प्राइएंट उससे भी अच्छा है. और शुरू में लोगों के दिमाग में एप्रीहेंशन थे घर के उनके दिमाग में फ्लाइएस इनर्ट मेटेरियल है राख है जला हुआ इससे कुछ नहीं होगा पर उस तरह की बात नहीं है. दूसरा कहीं तो राखड़ है गली हुई चीज है इसमें तो अर्थपूर्ण डालेंगे वो मर जाएंगे वो सह नहीं पाएंगे इसमें रह नहीं पाएंगे वो भी एक गलत भ्रम है अपना. और इसके अंदर हैवी मेटल्स है टॉक्सिसिटी है प्लांट को जमीन पर नुकसान करेगी और इनको वर्क वर्क पर नुकसान करेगी वो भी एक गलत बात थी वो भी भ्रम दूर हो चुका है. और टॉक्सिक एलिमेंट्स वगैरह को कोई नुकसान नहीं दे रहे पूरा टेस्टिंग हो चुकी है. फाइंडिंग ये है कि टॉक्सिक एलिमेंट जो है सेफ लिमिट में है उनकी क्षमता जो है नुकसान करने से बहुत नीचे है. रेडियोएक्टिविटी भी बहुत कम है उसमें भी कोई नुकसान नहीं है. 8 वर्ष में जो फ्लाई जो फ्रेंडली है उसको अच्छी तरह रहते हैं. वर्मी कम्पोस्टेड फ्लाई जो है वो जो है बिल्कुल अवेलेबल करती है माइक्रो और मैक्रो न्यूट्रिएंट्स को भी. और ये इसकी जो है फोटोग्राफ है इसको हमने जो है फील्ड में भी चेक किया था इसके जो माइक्रो ऑर्गेनिज्म वगैरह पूरे टेस्ट किए गए सारे रिजल्ट से हम पैसे टेस्ट किए और इसको खेती बाड़ी में भी और इसको टेस्ट किया गया. हाँ कीमत का मुकाबला इसका यहाँ पे भी आ जाएगा इसकी जो पोटैटो में और बाकी क्रॉप में एवरेज यील्ड इंक्रीज देखा गया कितना है 16 से लेकर 30% 37% तक के लिए इसका ही बढ़ जाता है. और इसमें हैवी मेटल टॉक्सिक मेटल की लिमिट में लिया गया सारे जो मुझे नॉर्मल देंगे नुकसान कोई नहीं है. रेडियोएक्टिविटी भी मुझे लिमिट का नुकसान नहीं है और ये कॉस्ट इकोनॉमिक है इसकी इसको बनाने के लिए जो हमको स्ट्रॉन्ग इन्वेस्टमेंट करनी पड़ेगी वो 50,000 रुपीज इसके रॉ मेटेरियल्स को लेकर जो हम बनाएंगे तो इसके 1 साल में जो हमारा खर्चा आएगा 1,15,000 रुपये के करीब
और एक साल में जब हम इसको जो है सेलिंग प्राइस पर पूरा ले लेंगे तो ये हमारा 1,80,000 का मटेरियल एक साल में बिकेगा और साथ में छोटे कीटाणु भी बिकेंगे तो हर ट्री क्रॉप के अंदर इसको हम डबल हो जाते हैं वो भी बिक जाते हैं। तो इसमें नेट रिटर्न जो है अगर हम एक साल में देखेंगे 2,95,000 का जो एक साल का रिटर्न है 1,25,000 रूपये 1,15,000 रूपये इन्वेस्टमेंट करने से। ऑर्गेनिक अमेंडमेंट वो ऑर्गेनिक है ये जो खेती बाड़ी की रक्षा है इसमें एग्रीमेंट अच्छी चीज है ये कंपोजिट फर्टिलाइजर की तरह हो जाता है और इसको स्मॉल लेवल पे किया जाए तो इम्प्लीमेंटेबल कर सकते हैं और बहुत ही प्रॉफिटेबल रहेगा और कम इन्वेस्टमेंट से कर सकते हैं इसको और कम मेहनत से किया जा सकता है। थैंक यू फॉर थैंक यू वेरी मच। And thank you to all the speakers of this afternoon. Now, time is actually, we're running late, but we've got a lot of speakers to put you in the picture what they're doing. I've been asked to draw to your attention the poster session, which is outside. Hope you all have a look at it as you make your way to tea. Yes. Thank you. And reporters, and also welcome all the presenters and all the delegates. We have very short time and we have to cover 6 presentations and without wasting time, I will call upon Mr. Lewis Harris from UK and subject is Caring for Creation. Dr. Sweeney, please. Good afternoon, ladies and gentlemen. My subject is, but you're welcome to come along. And my translation will be to Xiaomin. Xiaomin. I beg your pardon. Good, and I've already studied it. Anyway, it's on page 5, you will find Caring for Creation and a beautiful picture of me. Where I come from, I have 25 quite large rocks. They are apparently 350 million years old, and I am humbled when I put my mere 76 years alongside. And I sometimes think, who made those rocks? Who made the soils that we cultivate to produce the food we eat and the clothes we wear? I believe there is a higher power that controls the formation of the earth and that we have only one habited planet. I believe also that we have an inner voice which can help us to make choices. त्यांचं असं सांगणं आहे की त्यांच्या इंग्लंडच्या गार्डनमध्ये 300 As agriculturalists, as ecologists, we must take great care of this wonderful planet. आपले शेतकरी आय थिंक मी आता हे इथे दुसऱ्यांदा आलेलो आहे अकोला. This, we now need to restore our tree cover. Rebuild our soils, conserve our water supplies, reduce our use of poisonous substances. We need to get together with researchers and extension workers in our university. We need to revisit our old village customs and see whether our farming systems are sustainable and good. In our farmers' dialogue, the farmers talking openly and honestly to each other in friendly groups with trained and experienced personnel is the way forward. We need to conserve all creatures, and I emphasize all creatures, and save them from extinction. This means protecting their habitats as well. Income from this can be gained from tourism, and researchers must work closely with farmers to understand their problems and work hard to find solutions. Honest dialogue is essential.
definitely honest dialogue and honest dealing between farmers and marketeers selling, who sell in the big cities, to ensure farmers get a fair return for their labour. Farmers may need to work together to obtain finance for processing or storing their crops. Farmers may need to work together for land leveling, as we saw this morning, to conserve moisture. They need to share experiences together, because good farmers never stop learning. How can we restore the tree cover that once dominated the land? How can we integrate trees into our farming systems to provide fuel, food for cooking, building materials, beverages, medicines, the list ends. They provide shade, recycle water and nutrients, hold the soil, they reduce erosion. The leaves provide fodder for animals and organic matter for the soil. आपण एकेकाळी सगळ्या झाडांनी आपली पृथ्वी व्यापलेली होती, पण आता ती झाडाची आणू शकू, कारण झाडांमुळेच आपल्याला सगळं मिळतं. पाणी मिळतं झाडांमुळे, सावली मिळते, आपण पाणी परत परत वर जाऊन खाली परत येतं, त्याचं रिसायकलिंग होतं आणि त्याचे जे माती धरून ठेवत. इट इज माय होप दॅट दिस युअर युनिव्हर्सिटी विल हेल्प टू कंटिन्यू टू डेमॉन्स्ट्रेट एट फार्मर लेव्हल द बेस्ट प्रॅक्टिसेस टू एन्श्योर दॅट दिस प्लॅनेट remains in good condition. As human populations expand and living standards rise, pressure on our natural resources increases. When our soil has gone, what sort of farming will we do there? Representation at the highest level of government and administration. Again, this representation must be absolutely honest and completely farmer focused. Good afternoon, everyone. I hope you had a good day, and I'm here to present to you a paper on the role of the media in promoting women in agriculture, Africa as a case study. As program presenter as well as producer. आणि स्वतः प्रोड्यूस पण करतात, शेती पण करतात. व्हिच मीन्स दॅट आय डील विथ फार्मर्स बाय गोइंग टू देम अँड फाइंडिंग आउट व्हॉट दे वॉन्ट टू नो, देन दॅट इज व्हॉट आय डू रिसर्च ऑन अँड आय मेक शुअर आय गिव्ह देम इन्फॉर्मेशन आफ्टर डूइंग अ रिसर्च ऑन व्हॉटएवर दे वॉन्ट टू नो. त्या स्वतः जातात शेतकऱ्यांना विचारतात की त्यांची गरज काय आहे आणि त्या गरजेचं ते स्वतः ट्रेनिंग देतात आणि त्यांना सांगतात काय करायचं. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट आवर प्रेझेंटेशन विथ सम फॅक्ट्स ऑफ डे ऑन जेंडर अँड एग्रीकल्चर. जेंडर इज अबाउट वुमेन, मेन अँड एव्हरीबॉडी. All of us, दोन्ही प्रकारच्या लिंगांबद्दल आपल्याला माहिती देणार. या वुमेन इन अग्रिकल्चर अँड वुमेन इन रुरल एरियाज हॅव लेस अक्सेस दॅन मेन टू प्रोडक्शन रिसोर्सेस अँड ऑपॉर्च्युनिटी. दिस जेंडर गॅप इज एव्हिडेंट इन मेनी असेट्स, इनपुट्स अँड सर्व्हिसेस such as land, livestock, labor, education, extension and financial services as well as technology. बायकांना सगळी शेतीची टेक्नॉलॉजी आणि ट्रेनिंग या सगळ्या agriculture sector, the broader economy,
the society as well as women themselves. इथे फार मोठी पोकळी आहे की ही पोकळी कशा संबंधी आहे की ज्याच्यात स्त्रियांचे पुरुषांचे हक्क समानतेने मांडला येत नाही आणि स्त्रियांचं प्रतिनिधित्व व्यवस्थित होत नाही तर कृषी अर्थ अशा अनेक बाबी आफ्रिका म्हणजे एक देश नाही एक वर्षात आफ्रिकेमध्ये 25-30 देश आहे त्या वेगवेगळ्या देशात त्यांनी एकत्र प्रतिनिधित्व करतात त्या सर्व देशांमध्ये त्या काम करतात आणि सर्व देशांमध्ये कृषीच्या क्षेत्रात पुरुष आणि महिलांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये किती कमतरता आहे किती कमी महिला काम होत and growing contributions to food production, processing, marketing and retail and other parts of the food system. महिलांचं अन्नधान्याच्या निर्मिती त्यानंतर त्याला प्रोसेसिंग म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करणे विक्री करणे आणि इतर बाबतीत कृषीशी संबंधित सर्व ठिकाणी फार मोठ एक असं त्याचं कार्य आहे आणि ह्या कार्याची आपल्याला भूमिका समजून घ्यायची. Within the household, women traditionally bear the primary responsibilities for preparing meals and caring for children and other family members, although men are assuming more responsibilities for these roles in many societies. महिलांच्या बाबतीत असं म्हणावं लागतं की ते परंपरा अशी आहे की त्यांना सर्वात मोठी जबाबदारी त्यांची मुलं आणि घरातल्या इतर लोकांकडे लक्ष देणे त्यांची सर्वात मोठी जबाबदारी समजली जाते. तरी पण आता असं झालं की माणसाला सुद्धा ही जबाबदारी सध्या लागली पुष्कळ ती त्याच्यातली भूमिका कळायला लागली पुष्कळ जगातल्या पुष्कळ देशांमध्ये. There was a finding which was done by the Global Media Monitoring Project in 2010 and this revealed that some major gender-based differences related to news stories are as follows. या संबंधी जगातील बरेचसे प्रसार माध्यमाने एक अशा प्रकारचा प्रकल्प तयार केला 2010 मध्ये आणि हे दाखवायचा प्रयत्न केला की स्त्री आणि पुरुष या दोन ज्याला आपण लिंग भेद असं म्हणतो मराठीपैकी काही कामं माणसांनीच करावी काही कामे बायकांनी करावी याच्यावर स्त्री आणि पुरुषांच्या वर्णावा म्हणजे फरकामुळे किती एक मोठी पोकळी निर्माण झाली अनेक कामं अशी त्यांनी दाखवून दिली जगातल्या एक सर्व मीडियाच्या लोकांनी म्हणजे वृत्तसंस्थांनी एक प्रकल्प केला 2010 मध्ये. People heard or read about in the print, radio and television news were women. 76 तर या संस्थाने असं दाखवून दिलं की जगामध्ये were 5 times more likely to be referred to in terms of personal relationship, for example, as wife and mother. Women were 5 times. And instead of reporting about women and what they do, the newspapers, the radios and television, that is the media, would just look for stories which bring out women as the jealous women who bite their co-wives' ears off. They would just bring in a stepmother who has burned the hands of a 10-year-old stepdaughter for having lost the 200 shillings. जे कोणते वर्तमानपत्र आहेत किंवा टीव्ही वाले आहेत त्यांचं सगळ्यांचं जगात सगळीकडे एक त्यांची प्रवृत्ती अशी आहे की महिलांचा उल्लेख की एक जशी कैकई होती तशी माता किंवा एकमेकाला पाण्यात ओढणाऱ्या किंवा एकमेकाचं नुकसान करणाऱ्या अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत म्हणून त्याचा असा चुकीचा उल्लेख करण्यात येतो हे सगळ्या जगातल्या वृत्तसंस्थांचा दोष आहे. Who tills the land, who grows and sows the fruits and the vegetables and every plant which is eaten in the family. And they will never even report about the women whom we have just seen as we came from the film, the women who are now carrying stones,
helping in building and constructing the tarmac roads in India. The solution to this will be to provide farmers with a platform on which they can air their concerns. आणि त्याचा एक उपाय असा आहे की शेतकऱ्यांना एक अशी कॉल इट द फार्मर्स व्हॉइस अँड हॅव इट प्रेझेंट फार्मर्स इश्यूज अँड कन्सर्न्स. इट विल हेल्प टू रीच द फार्मर्स अँड ऑल्सो गेट देम व्हॉट दे वॉन्ट टू नो फ्रॉम द गव्हर्नमेंट साइड अँड दे विल ऑल्सो बी एबल टू पास ऑन व्हॉट दे वॉन्ट टू टेल द गव्हर्नमेंट अँड दॅट वे फ्रॉम दॅट शेअरिंग the farmers issues will be fully addressed. A female farmer needs to have a platform to help to air her concerns without constraints. And yes, get up female farmers, use the media to be heard. Thank you. And yansa I would like to request the chairperson. Okay, listen. Next, Jacinta Wanja from Kenya and the question or the question session later on. मला माझं स्वप्न रिमाइंडर मी आय टोल्ड मी अँड रिमेंबर आज आय रेडी यू
are not entitled to inherit anything from me, or you are not entitled to inherit anything from the family. You are entitled to inherit from your husband. But I was not married. America, where I started my farming, and I started by planting cut flower. She gave me what? One egg. Mm-hmm. One egg. Okay, egg at towns, Zagatani. And I had 500 Kenya shillings in my pocket. 500? And 380 rupees. You like that? But I was happy because she agreed to give me the one in the Vanessa. I push with that. I approached one exporter, flower exporter, and I told him I want to grow flowers. Will you be buying from me? And she told me, yes, they said I'll be buying. As long as you grow good quality, I'll be buying from you. So from my first harvest, I got 5,000 Kenya shillings. And this helped me to lend, and I have an acre. That is double of what I had started with. That's our income. I was having so many challenges from my ex-mates, because they always used to see me swearing, going up and down with water. So one day one lady met me and she asked me, because by that time it was on a Sunday, and I had gone to see my mother. She asked me, Jacinta, so you got smart. My mother was like, no, it can't be like this. If you are animates at a rate in you, it means that what you are doing is not good, but I don't come up. Leave them alone, let them talk. I'm determined to get to my goals. And one day, of my family, I had a plot of land, which I bought with my money. I had a car, which I was driving, and I had bought a small portion of land where I expanded my farming, and that is when people started believing in what I was doing. There were many agras, youth in our village, but they could not go in farming because they believed farming was done by the poor, and those people who didn't have anything to do, and they believe you can get nothing from the family. And the insult I got from them, I was ready to help them and see that they grow together with me. To train you on flower farming, and you make a promise, the produce you'll be getting, you'll be selling to me, but not to any other exporter. Business. I have trained more than 40 youths. And 40 crore lokana shetik. Both women and men. And that is manusya and maya dogana. Some of them are exporters like me. And that made me proud. And on my line of business, I met Farmer's Barrow. Say it again. On my line of business, as I was doing my business, my farm business, I met a lady who introduced me to Mr. Jami, that is in Uganda, Farmer's Barrow. She's Dominican. I'm with her today, and I'm very proud that she made it to come here today. And in Dominica, we didn't know Rwanda, we didn't know where to go, but we were determined until we go to Rwanda, that's where I met Farmer's Girl. And we are to be the dialogue.
we attended another farmer's dialogue in Nyamburu. That is 2012. And we were sponsored by Farmers Dialogue to have a training in my house, which I attended. आणि त्याचा पुढचा जो परिसंवाद झाला we were doing for a business. We had formed a group with my young ladies and gentlemen, and we were visiting the young people, the desperate, and the old people who were deserted in their villages by their children. So they didn't have anything to eat, so we were going to feed them. When I met Mama Sophia, I call her Mom Sophia. She is over 70 years old. She had nothing to eat. Her house was breaking up, was breaking down. माझा परिचय मामी सोफिया नावाच्या 70 वर्षाच्या महिलेशी झाला. She didn't have anyone to take care of her. On well-wishers and the passerbys who will get in and give her something to eat and drink. And I started imagining and thinking about other women who are left in the village by their children and they don't have anybody to take care of them. Mom Sophia. So, Mom Sophia, you know, to be helping you, because sometimes I may fail to come in, or sometimes you might try to get anyone to give you food, and she said yes. A small plot where she was staying, I decided to train her on chicken layering. I started by buying her three chickens, which she kept in her house, and I agreed to be buying the eggs she will be getting from the chicken so that she could be getting food and other commodities she needed. It was a good project because the chicken had much pride and she had money to build a small house for the chickens. Out of confidence, we went out and started training women of her age who were desperate in the village on rearing chickens. Today, Mom Sophia has 20 women who she has trained, and they have formed a self-help group, and we do chebo banking. And ask them, madam, transformed their lives. आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनात एक फार मोठं परिवर्तन घडणार. They have grown to be self-sustaining, sustain themselves financially, emotionally they are strong, morally they are strong, and they even now feed their children who had deserted them and went to cities. And then to invite her glad daughter a Christmas gift. आणि मला एकदा अचानक एका बाजारात my experience, my dear women, my dear fellow ladies who are here, money does not create ideas. महिलेच्या महिला उपस्थित आहेत त्यांना ते सांगतात की मी तुम्हाला सांगू इच्छितोय माझ्या प्रिय महिला शेतकऱ्यांनो की एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या शेतकरी पाठी पैसा आपल्याला कल्पना देत नाही ते चांगल्या कल्पना असतात त्या पैशापासून येत नाही हे लक्षात ठेवा But ideas create money. परंतु ज्या चांगल्या कल्पना असतात त्याच्यातून पैसा येतो म्हणजे पैशातून कल्पना मिळत नाही पण चांगल्या कल्पना जर आपण आणल्या तर त्या कल्पनांपासून पैसा तयार होतो. And therefore, the need for us women to wake up, let our ideas work and feed the world. म्हणून महिला जागृत व्हायचं आहे आपल्या विचारांना जागृत करायचं आहे आणि आपल्या चांगल्या कल्पनांना साकार करून आपल्याला सगळ्या जगाला देऊन द्यायचं जगाला खाऊ घालायचं. I like farming and to have passion on what I do in helping and to raise and grow others, not for enjoyment, but because I believe we can only have peace in the world
when everyone have the necessary commodities. That is food, clothing, and shelter. अंतिम या म्हणतात की माझा आता पूर्णपणे विश्वास आहे की जगामध्ये जी अशांती चालली आहे ती अशांती दूर करायचं आणि माझा विश्वास आहे की हे सगळं गव्हर्नमेंट मेन विमेन टू इक्वालिटी आणि म्हणून मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते सगळ्यांना प्रेरणा देऊ इच्छिते जे शेतकरी आहे सरकार आहे आणि इतर सर्वांना की त्याला लैंगिक समानता म्हणतात की पुरुष आणि स्त्रियांच्या त्यांच्यामध्ये भेदभाव करू नका आणि याचा अर्थ असा होतो की महिला आणि पुरुष नॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमिक सोशिओ अँड कल्चर डेव्हलपमेंट आणि याच्यातून ते बेनिफिट फ्रॉम देमसेल्व्स आणि त्यांचा स्वतःचा सुद्धा टेकिंग आवर वुमेन टू स्कूल आणि आपल्याला एका गोष्टीवर सहमत झालं पाहिजे की आपल्या सर्व महिलांना शिक्षण आपल्याला द्यायचं आहे दिस बिकॉज वेन टेकिंग देम फूड टू फूल एज्युकेशन वे ऑफ थिंकिंग अँड वे ऑफ डूइंग थिंग्स इन फेवर ऑफ देयर होम्स अँड द कम्युनिटी एट लार्ज इफ वी हॅव फुली इमोशनली अँड फायनान्शियली आणि त्यांना आपण नॉट ओनली वुमेन आर गुड होम मॅनेजर्स But women also, for the past years, proven to be very good financial managers. And the positivity of a woman is that they are optimistic. And it takes a month for a fight to ask that women are just that. Yeah. And it's a good one to say. That's it. Final. Yeah, okay, fine. And this involvement of women it will likely reduce the continuous farm suicide and as a result of farm repayment pressure and distress. And so here it's a response again. Because I have seen the data of the suicide. If a woman is allowed to express herself and if a man is agreed to lower his pride and tell the woman what he is going through, I'm very sure a woman can always have a solution on this. Yes, that's also my last. Thank you, Jacinta. Yeah, for sure. Women by nature are organized and try to plan more for the future. And make decisions that would be of help to the family and the community at large. आणि ते काही असे निर्णय घेऊ शकतात की ज्याचा संपूर्ण समाजाला फायदा होऊ शकेल. In a selfless manner. And निस्वार्थीपणे करू शकतात. And you believe me, a woman cannot eat if her own child has not eaten or if the husband has not eaten. महिला Few of the foreign delegates who have been given C forms, few of you have not submitted up till now, so it's a kind request to please submit your C forms. Next announcement is for the persons Kaisananna, Vimal Kumar Saranna, Fly Ash Badal, Betaycho Hoto, Bolaycho Hoto, Sir Aapyamadhye Sadhya Aahe, आपण त्यांच्याशी भेटू शकता बोलू शकता याशिवाय शेवटची अनाउन्समेंट रेपोटियर्ससाठी आहे की त्यांनी ज्या ज्या सत्रामध्ये लास्ट अनाउन्समेंट इज फॉर द रेपोटियर्स हुसोएव्हर फॉर डिफरंट सेशन्स यू प्लीज सबमिट युअर रिपोर्ट अप टिल 11 o'clock टुमॉरो मॉर्निंग थँक्यू सर तसं ते शिकतात आणि तिथे सगळी लोक जी आहेत ती अडाणी आहेत पण इंजिनियर डॉक्टर्स आणि सायंटिस्ट वगैरे आहेत मी जाणार आहे बघायला कोणाला यायचं असेल तर येऊ शकतात थँक्यू मी असा विचार केला की आपण बागायती शेतकरी आहो आणि आपल्याला इरिगेशनची बागायतीची अत्यंत गरज आहे तेव्हा मी माझ्या शेतीत एक 4 acres मोठं तळ करून शेजारी भाग असा नाले करून माझ्या शेतीत पाणी घेतलं आणि ते एकावेळी 3 crore liters पाणी त्या तळ्यात बसते आणि आतापर्यंत 45 to 50 crore liters पाणी जमिनीत पुरवलं गेलं
त्याने मी मराठीत सांगितलं याच्याबद्दल तुम्हाला इंग्लिश मॅडम सांगितलं सांगितलं केलेला नाही. तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी असं पाणी घालावं पाणी जिवायचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपल्या पाण्याची जी टंचाई आहे ती निवडेल. माननीय दानी साहेबांनी या कॉन्फरन्स मध्ये आम्हाला शेतकऱ्यांना बोलावलं त्याबद्दल त्यांचं अत्यंत आभार मानतो आणि माझे वन थिंग आय वॉन्ट टू से हियर लेवल ऍट सेंट्रल लेवल ऍट द हँड्स ऑफ एग्रीकल्चर मिनिस्टर नॅशनल लेवल अवॉर्ड गिव्हन टू माय इंडियन काउन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च विच इज इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन इन फार्मिंग जॉर्ज कुरुपी. My name is, he has said, George Kamaukio. But people at home call me Mitiningi. This Mitiningi means many trees. So whatever I'm going to speak here about the environment is quite simple. That whatever we want to do, we are here as farmers, but we cannot do anything, we can earn nothing unless we conserve our environment. I would like to speak about something practical that I did. So my presentation is more practical than technical. Yes. 5 minutes. Okay, 5 minutes. I am a retired forest extension officer. We have one of the star adhikari ahe, maybe retired or something, maybe Sevan Uthav. And I was working with the government of Kenya. And we Kenya as a Sarkar who was found. And when I was working with the community, I found that we never cared for the government forest. And we have a सामाजिक संस्थेमध्ये काम करत होतो तेव्हा त्यांनी पाहिलं की जे सरकारी अरण्य असतात त्याच्याविषयी कोणी लक्ष देत नाही. They depended completely on the forest, whatever they wanted, each tree, whatever they wanted, timber, firewood, they depended on the forest. आणि याचा कधी विचार करत नव्हते की हे जंगल काही जन्मभर राहणार नाही काही दिवसांनी. I started talking with the farmers and starting tree nurseries. Informing them or trying to sensitize them, soon or later there will be no government forest and there will be no trees. Therefore, you have to plant your own trees on your own garden. It's not simple. They agreed at last, maybe at last. I have a long presentation, but I will give whoever may like it for. I have written whatever I did. But in short, at last the forest was not there and the farmers, farmers who had accepted to plant the trees, they started, now he is the one that is conserving the environment. So, studied and practiced, seeing the farms that were not used and they are completely barren. We have seen that when farmers move there and plant the trees, the climate is changing and improving very, very well. And after all, the trip that we made this morning, it was very, very interesting. And we have shared with those people concerned with the environment, and I know they know what we did or what we are talking about. Because they continue what they are doing on the land, soon or later, the arid areas, the dry areas will soon come and be very, very arable and they will be good for farming. I would like to inform you or to tell you something very interesting that happened when we were in the trip. We never knew that or what was going on. Like a Bipla, to stand up and say in your language what was going on. यहाँ जो salt affected जमीन है उसके मैं कुछ शोध करने के लिए आए हैं. तो कुछ युवा साथी उन लोग मुझे पूछ रहे थे तो फिर उन्होंने मैंने बताया कि नहीं ये एक फार्मर्स डेलो एक प्रोग्राम है और जितने भी साथी ये लोग सभी किसान हैं. तो वो बोल रहे अरे किसान है तो हाँ किसान है तो ये लोग भी गरीब हैं तो इस तरह की उनकी सोच थी. सो मेबी यू मे ट्रांसलेट इट इन इंग्लिश.
So actually, when we went to the visit in the village today, first visit in the Purna Valley. Yeah. So the entire village came to see the foreigners there coming in their village. So they were very excited, and many farmers and the young farmers, they wanted to talk to the foreigners, but they could not. So some of them find me, and so he's from India, so maybe we can talk to them. So they were asking me that, you know, what are these people come here? They knew before that these people are scientists, and they have come here to do some research and salt, because their land is salty, so they have come to do some research. So I told them, they are not scientists, they are all farmers. So they were shocked that, are they farmers really? I said, yes, they are farmers. So that means they are also poor. आणि आता निष्कर्ष असा आहे की जगातील आणि याच्याविषयी हे असं खरं नाही आहे. आणि शेती हा देखील एक व्यवसाय आहे, आणि जो व्यवसाय हा व्यवसाय सारखा केला तर शेतकरी म्हणजे गरीब माणूस हा जसं गैरसमज तो दूर होईल. कोट माटा इन फार्मिंग इज वॉट यू आर फार्मिंग, व्हाय यू आर फार्मिंग, अँड हाऊ यू आर फार्मिंग. प्रत्येक शेतकऱ्याला विचारलं पाहिजे की तुम्ही कशाची शेती कशा तरी करता आणि कोणत्या वस्तूची शेती करता हे पहिले विचारलं पाहिजे. And then, like most of the people have talked here, farming will improve, and it will help you, and it will be an income generating issue. And मग त्याच्यानंतरच खरं तर शेती हा फायद्याचा व्यवसाय होईल, त्याच्यापासून पुष्कळ उत्पन्न मिळू शकेल. We have people in our country who have earned and become rich on farming, like Jacinta has said. आणि अनेक शेतकरी असे आहेत, जॅसिंटाचं उदाहरण टाकतो की त्यांनी शेतीचे व्यवस्थान चांगलं व्यवस्थान केलं, नवीन तंत्र वापरले. Who have come together and start selling milk, just milk only. And we have started a cooperative, a pooling plant that is a milk collecting center, which is giving very much to the farmers and everybody. And after the Karun locals that we have been talking about, we have found that men are the ones who are dying most because of stress. And Ami Sutta Asa Mala Disunala, is a mortal. We join together, we meet once every month. We discuss, we share our problems as farmers. You know, when you plant and something fails, you feel you are distressed. So we share our problems. We eat together, we drink together. And in each year we meet twice, and many of the men have now started living and growing. I'm saying that you can see me when we are eating or drinking. आणि तुम्हाला जास्त माहिती असेल तर आपण जेव्हा जेवण करताना भेटू तेव्हा मला प्रश्न विचार. Thank you for the sisters all over the world, good evening and namaste. Namaste. About my experiment in situ versus conservation, we see Solinian, page number 26. Scientist nahi. परवापासून इथं जी पी शेती मंडळी आपण इथं एकत्र आलो आहात, त्यामध्ये शेतकऱ्याच्या जीवनाला आपापल्या देशामधल्या जीवनाला चांगली दिशा मिळावी याकरता आपल्या देशामध्ये प्रयत्न असलेली जी पी शेती मंडळी आहात ती आपण सगळी इथं एकत्र आलेली आहात. आणि गेल्या 3-4 दिवसापासून मी जे पाहतो ते असं की शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट परिस्थिती ही काही फक्त भारतातच आहे असं नव्हे तर पूर्ण जगामध्ये अशी एक आर्थिक दृष्टीनं किंवा एक गरिबीची स्थिती किंवा कर्जबाजारीची प्रणालीची स्थिती पूर्ण जगभर आहे. पण या परिस्थितीतून आपल्या देशाचा शेतकरी बाहेर निघावा त्याकरता आपण सगळी प्रयत्नशील असणारी मंडळी आहात आणि आपण सगळे इथं एकत्र येऊन निश्चितचपणे जगातल्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येवर मात करू शकू याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे. ही इज सो मच थँकफुल फॉर गॅदरिंग सो मच नॉलेज फ्रॉम दिस कॉन्फरन्स अँड ही इज रिअली रिअली एक्साइटेड टू मेक यूज ऑफ दॅट. सकाळी
आपण सगळी मंडळी खालपाट पट्ट्यातल्या गोर गावांना भेटी द्यायला गेलो आणि त्यामध्ये पाण्याचं कन्झर्वेशन पाण्याचं मृदा आणि जलसंधारण कसं होऊ शकते याच दोन मॉडेल गावाला आपण भेटी दिल्या. परंतु कृषी विद्यापीठाच्या पुढाकारात हा जो संपूर्ण खालपाट पट्टा आहे 16 तालुक्यात आहे त्याच्यामधल्या 100 शेतकऱ्यांनी असे मॉडेल प्लॉट उभे केलेले आहेत आणि त्या मॉडेल प्लॉटच्या आधारे आमचं या देशाच्या आमच्या देशाच्या सरकारला किंवा राज्याच्या सरकारला सांगणं आहे की खालपाट पट्ट्यामध्ये काहीही वेगळं करण्याची गरज नाही. प्रत्यक्ष या फील्डवर आपण जर आला आणि हे मॉडेल जर प्लॉट पाहिले आणि त्या शेतकऱ्यांशी चर्चा जर केली तर निश्चितपणे किमान या खालपाट पट्ट्यातला हा जो पाण्याच्या दुर्भिक्षाचा जो प्रश्न आहे तो निश्चितपणे दूर होईल. शेती केली जाते त्या शेतीमध्ये पहिला संदेश असा असतो तज्ञांकडून की तुम्ही जमिनीची लागवडी वखळती करा. की जर खालपाट पट्ट्यामध्ये अशा क्रॅक अशा क्रॅक्स जर पडत असतील तर मग उन्हाळ्याचे अशा क्रॅक्सचा उपयोग जर आपण पाणी मुरवण्यासाठी केला तर काय हरकत आहे. आणि जुन्या काळात आमची जी शेती आहे या शेतीमध्ये पावसाळ्याचं पाणी या अशा क्रॅकमध्ये मधून मुरून फक्त शेती रब्बी किंवा रब्बीची पिकं घेतल्या जायचे आणि या देशाला गहू पुरवणारा प्रदेश म्हणून या खालपाट पट्ट्याची ओळख होती. या सगळ्या जुन्या प्रथा जी काही सगळी स्थिती होती त्या स्थितीचा अभ्यास केला चिंतन केलं आणि गेल्या 10 वर्षापासून हा कृषी विद्यापीठाचा जो प्रयोग आहे कंट्रोल बंदी वगैरे हे तो सगळं करतो पण त्याच्या आधी त्याच्या त्या शेतामध्ये ज्या शेतकऱ्यांना आता अलीकडच्या काळामध्ये आमचे खरीपामधली मोठी पिकं बुडून राहते. मुगाचं पीक जाते पाऊस कमी जास्त झाल्यामुळं कपाशीचं पीक जाते सोयाबीनचं पीक जाते मग त्या शेतीमध्ये पैसे लावून ते पीक बुडवण्यापेक्षा